का आम्हाला लोकांच्या समोर त्या ठिकाणी विलन केलं जातं कळत नाही? काय माझी चूक आहे? या संदर्भामध्ये या सगळ्या गोष्टी होत असताना आजही माझं ते दैवत आहे, आजही माझं ते श्रद्धास्थान आहे. पण कार्यकर्त्यांनो, महिलांनो, तरुणांनो, तुम्ही सांगा, एखादा माणूस नोकरीमध्ये लागला तर महाराष्ट्र सरकारमध्ये 58व्या वर्षी रिटायर होतो, आयएसआयपीएस असेल तर 60व्या वर्षी रिटायर होतात, राजकीय जीवनामध्ये असेल तर भाजपमध्ये 75 वर्षानंतर रिटायर केलं जातं. अडवाणींची उदाहरण घ्या, मुरली मनोहर जोशींचं उदाहरण घ्या, कुणाचंही उदाहरण घ्या. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आता नवीन पिढी पुढे येते, तुम्ही आशीर्वाद द्या ना, चुकलं तर सांगा ना, अजित तुझं हे चुकलं. चूक मान्य करून दुरुस्त करून पुढे जाऊ. पण कुणाकरता चाललं हे, कशा करता चाललं हे, का अशा प्रकारचं चित्र राज्यामध्ये निर्माण केलं जातं? काय आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही चूक आहे आमची. मित्रांनो, आज स्वतः आपले वरिष्ठ नेते चव्हाण साहेबांच्या समाधीला गेले. ठीक आहे, चव्हाण साहेब आपल्या सगळ्यांचं दैवत आहे, माझ्याकडनं पण खोडचूच झाली होती. मी एक दिवस सकाळी 7 ते संध्याकाळी 8 पर्यंत तिथं न पाणी पिता न काही करता बसलेलो होतो. मला ते खूप मनाला लागलं होतं. परंतु मित्रांनो, काळ आता जर वय जास्त झालं, 82 झालं, 83 झालं, तुम्ही कधी थांबणार आहात का? नाही, तुम्ही आशीर्वाद द्या ना. त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला वाटतं तुम्ही शतायुष्य व्हावं.